या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. असू दे, बसा ना तुम्ही. अरे वा जयदीपराव, तुम्ही सफरचंद खाताय? हो, मी सगळे फ्रुट्स खातो. अरे वा, राजानंदनी ताईंनी सांगितली होती मला एक गोष्ट, त्याच्यात जो राजकुमार सगळे फळ खातो आणि पोळी भाजी आणि आमटी भात खातो तो शक्तिमान होतो. म्हणजे तुम्ही आता शक्तिमान होणार? हो. वा, पण आपण आपली ओळखच करून घेतली नाही. मी गजेंद्र. मी शक्तिमान जयदीप. आणि हे इथेच राहणार आहेत? हो. किती दिवस? अरे ते आता इथेच राहणार आहेत. तुम्ही ब्रेकफास्ट सुरू करता का? मी सर्जेरावांना सांगते. नाही, मी थांबतो. दादासाहेब कुठे? ते आज लवकर बाहेर गेलेत कामासाठी. नाही, मी थांबतो राजानंदिनी येईपर्यंत. जयदीप जा, नेहमीसारखी ताईला हाक मार जा. ताई, ए ताई. जयदू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय केलंस तू? हा, आपण खाल्लंस का? हो. या लवकर बसा. राजानंदिनी, तुझ्यासाठी ब्रेकफास्ट करायचे थांबले. अरे थांबायचं काम सुरुवात करायची ना. सर्जेराव. नाही असं कसं, बायको जर नवऱ्यासाठी थांबू शकते तर नवरा सुद्धा बायको येईपर्यंत थांबू शकतो. वा, खूप छान विचार आहे. हे काय दादासाहेब कुठे? ते सकाळीच बाहेर गेले. हो, कुठे आहे सर? कुठे ते मलाही माहित नाही. आई, तुला एक गम्मत सांगू? हो सांग. ते इथेच राहणार आहेत. खूप मेहनत करून हा पुरावा हाती लागलाय दादासाहेब. या लिफाफ्यातून मेहताच्या अग्रीमेंटचे पेपर मेहताकडे कुरिअर केले गेले. एक म्हणजे हे कुरिअर ज्याने केलं तो आमच्या ऑफिसमधला पिऊन नव्हता जो हे नेहमी काम करतो. दुसरं म्हणजे ज्या कुरिअर कंपनीने कुरिअर केलं ती आमची नेहमीची कंपनी नाहीये, ही वेगळीच कुठली तरी आहे. या कंपनीचं ऑफिस जिथं आहे तिच्या जवळच गजा राहतो. याचा अर्थ हा सगळा उद्योग गजाने केला आहे. त्यांनी ती फाईल फेकून फाडून दिली कचऱ्याच्या डब्यात, पण त्यातले पेपर फाडून फेकून दिले नाही. माझी खोटी सही करून त्यांनी ते पेपर मेहताकडे पाठवले. ओ माय गॉड. दादासाहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या गजाला मी बघून घेईन. फक्त तुम्ही माझ्याबद्दल आणि माझ्या कंपनीबद्दल गैरसमज करून घेऊ नका प्लीज. पुरावे द्यायला एक दिवस उशीर केला असतो. म्हणजे? म्हणजे गजा हा माझा जावई आहे आता. काय? काल त्यांचं लग्न सुद्धा झालं. दादासाहेब हे काय बोलताय तुम्ही? काय करणार, माझी मुलगी त्याच्या प्रेमात पडली.